हॅलो फ्रेंड माझं नाव करण आणि मी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझे यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे पेस्ट कंट्रोल इन फूड इंडस्ट्री खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो फूड इंडस्ट्रीमध्ये आपण पेस्ट कंट्रोल कसं करतो कारण की आठ मार्कासाठी पण हा प्रश्न विचारला जातो आणि इंटरव्ह्यूमध्ये पण प्रॉबेबली मोस्ट ऑफ टाईम हा प्रश्न केलाच जातो की फूड इंडस्ट्रीमध्ये आपण पेस्ट कंट्रोल कसं करतो तर चला मग चालू करूया सगळ्यात पहिले बघूया पेस्टचे डेफिनेशन काय तर बघा काय पेस्ट इज अँड ॲनिमल ऑर डिस्ट्रक्टिव्ह इन्सेक्ट दॅट कॅन हार्म अ फूड लीडिंग टू फूड सेफ्टी या डेफिनेशनचा अर्थ काय होतो आहे बघा पेस्ट हे एक टाईपचं काय आहे ॲनिमल आहे किंवा डिस्ट्रक्टिव्ह इन्सेक्ट आहे डॅट कॅम दॅट कॅन हार्म अ फूड हार्म अ फूड म्हणजे काय फूडला इजा करू शकते तर इजा तिन्ही टाईपची असू शकते फॉर एक्झाम्पल बायोलॉजिकल इजा असू शकते केमिकल आणि फिजिकल विच विल लीड टू फूड सेफ्टी म्हणजे अशी इजा झाल्यामुळे काय होऊ शकतं तो फूड खाल्ल्यानंतर कोणाला पण इलनेस किंवा आजारी होऊ शकतं नंतर आपण बघूया टाईप्स ऑफ पेस्ट तर फूड इंडस्ट्रीमध्ये बेसिकली जे चार टाईपचे पेस्ट दिलेले तेच असतात रोनट ज्याच्यामध्ये येतात रॅट्स आणि माईस दुसऱ्या टाईपचं इन्सेक्ट ज्याच्यामध्ये येतात फ्लाईज वॅब्स कॉक्रोचेस फिश अँड्स नंतर येतात बर्ड्स आणि नंतर येतात माईट्स माइट्स तुम्हाला कळलं नसेल पण आपण ज्याला मराठीमध्ये दे ढेकन असं म्हणतो तेच माइट्स असतात तर नेक्स्ट आपण बघणार आहोत साईन ऑफ पेस्ट इन्फेस्टेशन म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये पेस्ट आहे हे आपल्याला कुठल्या गोष्टीवरनं कळतं किंवा जाणवतं तर सगळ्यात पहिलं साईन आहे बघा ॲक्टिव्ह पेस्ट ॲक्टिव्ह पेस्टचा अर्थ काय होतो की तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये रोडंट आहे ते इकडे तिकडे फिरताना दिसतात किंवा फ्लाईज आहेत त्या तुमच्या डोळ्यासमोरनं इकडं तिकडं या साईडला किंवा त्या साईडला उडताना दिसत आहेत किंवा बर्ड्स आहे ते त्यांचं नेस्टिंग तुम्हाला दिसतंय ते इकडे तिकडे उडताना दिसत आहेत तर हे झालं पहिलं साईन जे आहे ॲक्टिव्ह पेस्ट दुसरं आहे डेड बग्स किंवा आपण तुम्ही त्याला डेड इन्सेक्ट्स पण म्हणू शकता की तुमच्या फ्लोअरवर किंवा तुमच्या प्लांटमध्ये तुम्हाला डेड इन्सेक्ट दिसत आहेत तर हे पण एक टाईपचं साईन आहे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पेस्टची एंट्री झाली आहे नंतरचा तिसरा जो साईन आहे तो आहे फाऊल स्मेल म्हणजे जे आपले पेस्ट आपल्या इंडस्ट्रीमध्ये राहतात ते ऑब्वियसली एक्स तर करतात त्यांचं जे वेस्ट मटेरियल आहे ते तर बाहेर सोडतात तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं एक घाण टाईपचं किंवा एक विचित्र स्मेल येऊ शकतो तर ते पण एक टाईपचं साईन आहे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पेस्ट आहेत नंतरचं एक साईन आहे ते आहे ऑड नॉइजेस ऑड नॉइजेस म्हणजे जेव्हा तुमचं रोडंट बेसिकली रोडंट जेव्हा हायडिंग स्पेसमध्ये राहतात तर ते एक स्पेसिफिक टाईपचा आवाज करतात इकडे तिकडे हालचाल करतात तर त्या आवाजावरनं तुम्हाला कळू शकतं की इथं रोडंट आहेत किंवा पक्षी आहे ते त्यांच्या घरत्यामध्ये जेव्हा राहतात तेव्हा ते एका टाईपचं आवाज करतात किंवा त्यावरनं तुम्हाला कळू शकतं की हां बर्ड्सची एंट्री आपल्या प्लांटमध्ये झाली आहे नंतर काय इव्हिडन्स ऑफ नेस्टिंग म्हणजे पक्ष्यांचं घरतं किंवा वेब जी तुमची अलग अलग टाईपची इन्सेक्ट आहे त्यांची वेब आणि नेस्टिंग ऑफ बर्ड्स हे पण एक टाईपचं साईन आहे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पेस्ट आलेले आहेत नेक्स्ट टाईपचं साईन आहे बघा फिजिकल डॅमेज टू स्ट्रक्चर याचा अर्थ काय होतो तुमचे जे फिजिकल स्ट्रक्चर आहे फॉर एक्झाम्पल तुमचं डोर आहे त्याला डॅमेज केलं आहे किंवा तुमचं जे वायर जात आहे वायर कनेक्शन त्याला डॅमेज केलं आहे तर या डॅमेजवरनं तुम्ही कळू शकता की हां हे पेस्टनच केलेलं आहे आणि तुमच्या प्लांटमध्ये पेस्टची एंट्री झाली आहे नेक्स्ट साईन काय आहे ग्रीस मार्क्स अँड क्रॅक्स म्हणजे तुमचे जे दरवाजे आहेत त्यांच्यामध्ये कधी कधी क्रॅक्स गेलेले असतात किंवा तुमची जी पाईपलाईन आहे त्याच्यावर ग्रीसचे मार्क असतात हे पण एक साईन आहे की तुमच्या प्लांटमध्ये पेस्ट एंट्री झालेली आहे नेक्स्ट साईन काय आहे ड्रॉपिंग शेड विंग्स एम टी एक्सेल्स बराबर ड्रॉपिंग्स जे तुमचे रोडंट आहे किंवा इन्सेक्ट आहे त्यांची ड्रॉपिंग पाहून तुम्ही कळू शकता किंवा शेडेड विंग्स याचा अर्थ होतो फेदर्स आणि एम टी एक्सेल्स म्हणजे त्यांच्या अंड्यांचे एक्सेल्स हे बघून पण तुम्ही ठरू शकता की आपल्या प्लांटमध्ये पेस्ट आहे नंतर आहे डॅमेज प्लांट किंवा तुम्ही त्याला डॅमेज फूड पण म्हणू शकता की तुमच्या प्लांटमध्ये जर तुम्हाला डॅमेज फूड मटेरियल सापडत असेल तर तुम्ही त्याच्याहून सांगू शकता की तुमच्या प्लांटमध्ये पेस्ट एंट्री झाली आहे आणि ते पेस्ट तुमच्या फूडला डॅमेज करता है आणि लास्ट साईन काय आहे ते बघा एमटी पेस्ट कंट्रोल प्रोडक्ट ऑर डिवायसेस म्हणजे जर तुम्ही काही बॅट्स किंवा टॅबलेट्स ठेवल्या ताबले पेस्ट कंट्रोल करण्यासाठी फॉर एक्झाम्पल रोडंट कंट्रोल करण्यासाठी आणि त्या रोडंट त्या टॅबलेट्स तुम्हाला भेटत नाही तर त्याच्या अर्थानं तुम्हाला कळतं की हां ही टॅबलेट रोडंटनी खाल्लेली आहे ना आपल्या प्लांटमध्ये रोडंट ऑब्वियसली आहे तर बघूयात काय आहेत की स्टेप टू कंट्रोल पेस्ट ह्या चार स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि ॲज अ फूड टेक्नॉलॉजिस्ट ह्या सगळ्यांना माहीत असल्या पाहिजेत की पेस्ट कंट्रोल करण्यासाठी काय की स्टेप्स आहेत कारण की ह्या स्टेप जर तुम्हाला माहीत असल्या तर तुम्ही पेस्ट कंट्रोलबद्दल कुठं पण आन्सर करू शकता आणि हवं तेवढं कंटेंट त्यांना सांगू शकता तर पहिली स्टेप जी आहे ती आहे डिनाय एंट्री म्हणजे पेस्टला तुमच्या प्लांटमध्ये दे, एंट्री देऊ नका दुसरी स्टेप आहे डिनाय शेल्टर म्हणजे जरी एंट्री झाली तरी त्यांना राहायला शेल्टर देऊ नका तिसरं आहे डिनाय फूड जरी त्यांना शेल्टर आणि एंट्री तुम्ही दिली तर त्यांना खायला देऊ नका कारण ते स्टारवाय होऊन मरून जातील असं त्यांना कंडिशन करून ठेवा आणि चांस तुम्ही त्यांना फूड दिलं शेल्टर दिलं किंवा एंट्री पण दिली तर फायनली काय करायचं आहे आपल्याला त्यांना डिस्ट्रक्ट ही आपली चौथी स्टेप कोणते आहे डिस्ट्रक्शन म्हणजे त्यांना किल करायचं तर हे चार स्टेप आहेत पहिले आहे डिनाय एंट्री दुसरी आहे डिनाय शेल्टर तिसरी आहे डिनाय फूड आणि चौथी आहे डिस्ट्रक्शन चला बघूयात मग आपला पहिला की स्टेप जो आहे तो तो आहे डिनाय एंट्री म्हणजे तुमच्या पेस्टला तुमच्या प्लांटमध्ये दे एंट्री देऊ नका तर त्याचा पहिला पॉईंट काय आहे इन्स् इन्स्पेक्शन ऑफ इनकमिंग मटेरियल म्हणजे जे पण तुमच्या प्लांटमध्ये इनकमिंग रॉ मटेरियल आहे इनकम म्हणजे आतमध्ये येतं आहे त्याचं तुम्ही चेकिंग केलं पाहिजे पेस्ट एंट्रीसाठी म्हणजे त्याच्यामध्ये पेस्ट येतं आहे का नाही याच्यासाठी त्या मटेरियलचं चेकिंग केलं पाहिजे दुसरा पॉईंट आहे इलिमिनेशन ऑफ गॅप्स इन अँड अराऊंड बिल्डिंग म्हणजे तुमच्या बिल्डिंगच्या अवतीभोवती जेवढे गॅप्स आहेत जेवढे होल्स आहेत ज्याच्यामधून आरामसे म्हणजे इझिली पेस्ट एंट्री होऊ शकते किंवा रोडंट इझिली आतमध्ये येऊ शकतो असे जे गॅप्स आहेत तुमच्या बिल्डिंगच्या अवतीभोवती ते तुम्ही इलिमिनेट केले पाहिजेत म्हणजे त्याला बुजून टाकलं पाहिजेत तिसरा पॉईंट आहे यूजिंग ट्रॅप्स और रोडंट बॉक्सेस म्हणजे तुमच्या बिल्डिंगच्या साईडला तुम्ही ट्रॅप्स लावले पाहिजेत किंवा रोडंट बॉक्स लागले पाहिजेत ज्याच्यामुळे जे रोडंट प्लांटमध्ये येणार आहेत ते प्लांटच्या बाहेरच त्या बॉक्समध्ये ट्रॅप होऊन बाहेरच राहतील चौथा पॉईंट आहे मेंटेन ड्रेन ड्रेन्स इन गुड कंडिशन अँड शूड हॅव कवर म्हणजे तुमची जी ड्रेनेज सिस्टम आहे तिला तुम्ही एकदम चांगल्या कंडिशन म्हणजे सॅनिटरी म्हणजे स्वच्छ हायजीन कंडिशनमध्ये मेंटेन केलं पाहिजे आणि त्याला प्रॉपर कवर असलं पाहिजेत का कारण की ड्रेनमधून पण रोडंट येऊ शकतात पेस्ट येऊ शकतात जर तुम्ही त्याला कवर नाही केलं तर पाचवा पॉईंट आहे डोर्स आर केप्ट शट वेन नॉट इन यूज बरोबर तुमचे जे प्लांटचे डोअर्स आहेत त्याला तुम्ही जेव्हा यूज करत नाहीत तेव्हा बंद ठेवलं पाहिजेत का कारण की फावल्या वेळा जर ते उघडे असले तर इझिली कुठल्या पण फ्लाईज किंवा कुठले पण पेस्ट आतमध्ये येऊ शकतात नेक्स्ट पॉईंट काय यूज ऑफ स्क्रीन्स ऑन विंडोज म्हणजे तुमचे जे विंडोज आहे त्यांना एक स्क्रीन असली पाहिजे स्क्रीन इन द सेन्स वायर मेशची एक विंडो असली पाहिजेत ज्यामुळे जेव्हा तुम्ही खिडकी खोलसाल तेव्हा ती वायरमेश तर येईन आणि जे पेस्ट आतमध्ये येणार आहे विंडो खोलल्यामुळे ते पेस्ट आतमध्ये येऊ शकणार नाही नेक्स्ट पॉईंट काय आहे कवर द चिमणीज म्हणजे तुमच्या प्लांटची जी चिमणी आहे त्याला प्रॉपर कवर असलं पाहिजेत नाहीतर काय होईल त्यामधून आरामसे इझिली पेस्ट एंटर करू शकतं तुमच्या प्लांटमध्ये नेक्स्ट पॉईंट काय आहे ॲटोमॅटिक डोअर शूड हॅव स्ट्रिप्स अँड एअर कर्टन ॲटोमॅटिक डोअरचा अर्थ काय होतो की त्या डोरला डोअर क्लोजर असलं पाहिजेत जेणेकरून जर तुम्ही डोर उघडलं तर जरी माणूस पुढे गेला तर त्या डोअर क्लोजरच्या साहित्याने ते ॲटोमॅटिक डोअर क्लोज होईल आणि त्या डोअरला काय असलं पाहिजे एक स्ट्रीप कर्टन स्ट्रीप कर्टन इन द सेन्स काय असतं तुम्ही प्लांट व्हिजिट केले असेल किंवा जे फूड इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना माहीत असन की एक प्लास्टिकचं एक कर्टन असतं ज्याला आपण स्ट्रीप कर्टन म्हणतो आणि एक एअर कर्टन असलं पाहिजेत तर एअर कर्टन असलं तरी त्याचा एक तर एअर फ्लोरेट अप्रोप्रिएट असला पाहिजेत म्हणजे ठराविक असला पाहिजेत आणि त्याचा जे डायरेक्शन आहे ते आउटसाईड प्लांट असलं पाहिजेत नाही तर बऱ्याचदा काय होतंय जे एअर कटन चालू असते पण त्याचा फ्लो इनसाईड प्लांट असतो जेणेकरून काय होतं जे पेस्ट बाहेरून जाणार आहे ते अचानक ते एअर फ्लोनुसार आतमध्ये येऊन जातं तर हे खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जे आपलं एअर कर्टन आहे त्याचा फ्लो प्लांटच्या अपोजिट म्हणजे बाहेर असला पाहिजेत आणि त्याचा एअर फ्लो रेट प्रॉपर असला पाहिजे आणि लास्ट जो पॉईंट आहे तो आहे मिडल स्ट्रीप हे तुमच्या बर्डसाठी म्हणजे जे तुमचे विंडोजचं आउटर आउटर एरिया आउटसाईड आहे त्याला तुम्ही निडल स्ट्रीप लावू शकतात जेणेकरून बर्ड्स तिथं बसू शकत नाही आणि बर्ड्सची एंट्री तुमच्या प्लांटमध्ये होणार नाही नेक्स्ट की स्टेप आपली आहे डिनाय शेल्टर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय आहे गार्बेज गार्बेज इज डिस्पोज रेग्युलरली म्हणजे आपलं जे गार्बेज किंवा जे आपलं वेस्ट तयार होते आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये त्याला आपण रेग्युलरली डिस्पोज केलं पाहिजेत का कारण की जर आपल्या इंडस्ट्रीमध्ये गार्बेज तसंच साचून राहिलं तर खूप पेससाठी ते शेल्टर बनू शकतं किंवा हायडिंग स्पेस बनू शकतं त्याकरता आपलं गार्बे जे गार्बेज आहे त्याला आपण रेग्युलरली डिस्पोज केलं पाहिजेत दुसरा पॉईंट काय बघा प्रोडक्शन एरियाज अँड इक्विपमेंट आर क्लीन अँड इन्स्पेक्टेड रेग्युलरली म्हणजे जो काय आपला प्रोडक्शन एरिया आहे आणि त्याच्यामध्ये जे इक्विपमेंट्स आहेत त्याचं आपण डेली क्लिनिंग केलं पाहिजेत किंवा आणि क्लिनिंग केल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन पण केलं पाहिजे की हे मटेरियल किंवा हे जे इक्विपमेंट आहे आणि हे जो प्रोडक्शन एरिया आहे तो क्लीन झालेला आहे नंतरचा पॉईंट काय आहे सिरवायसेस अँड हिडन स्पेसेस वेअर इवन ट्रेस ऑफ फूड अँड लिक्विड कॅन अक्युमिनेट आर क्लीन थरोली म्हणजे अशा छोट्या छोट्या जागा किंवा छोट्या छोट्या हायडिंग स्पेस जिथं आपलं फूड इंडस फूड जे फूड आहे ते एक जागी येऊ शकतं आणि तिथं साचू शकतं अशा ज्या जागा आहेत त्या आपण रेग्युलरली क्लीन ठेवल्या पाहिजेत <laughs> नेक्स्ट पॉईंट काय मेंटेन ड्रेन्स इन अ गुड कंडिशन टू प्रिव्हेंट अकल्युमिनेशन ऑफ फूड डेब्रीज म्हणजे आपले जे ड्रेनेज आहेत त्यांना आपण गुड कंडिशनमध्ये में मेंटेन केलं पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जे फूड साचते ते साचू नये दिलं पाहिजेत नेक्स्ट पॉईंट काय आहे द एरिया वेअर गार्बेज इज स्टोअर आर केप्ट क्लीन अँड वेल मेंटेन ज्या ठिकाणी आपण आपलं गार्बेज ठेवतोय तो एरिया आपण कसा ठेवला पाहिजे एकदम क्लीन ठेवला पाहिजेत आणि त्याला वेल मेंटेन ठेवलं पाहिजेत वेल मेंटेन इन द सेन्स त्याला प्रॉपर तिथं जे काही घडामोडी झालेल्या आहेत त्या प्रॉपरली मेंटेन केल्या पाहिजेत नाही तर असं बऱ्याचदा होतं आहे की आपण त्याला वेल मेंटेन नाही ठेवत आणि गार्बेज तसंच साचून राहतं आहे आणि त्यामध्ये मग पेस्ट येत आहेत आहेत रिप्रोडक्शन करतायत आणि अजून पेस्ट तयार करतायत तर आपण त्याला वेल मेंटेन केलं पाहिजेत आणि लास्ट पॉईंट काय आहे मेंटेन युअर स्क्रॅप ऑब्विसली आपलं जे स्क्रॅप आहे त्याला जर आपण तसंच ठेवून दिलं तर तिथं खूप रोडंट शेल्टर घेतात तिची ब्रीडिंग करतात आणि अजून रोडंट तयार करतात तर आपलं जे स्क्रॅप आहे त्याला आपण टाइमली डिस्पोज केलं पाहिजे टाईमली प्लांटच्या बाहेर काढलं पाहिजेत जेणेकरून जे आपले पेस्ट आहेत किंवा जे रोडंट आपल्या प्लांटमध्ये आहेत त्यांना हायडिंग स्पेस किंवा शेल्डर भेटणार नाही तर नेक्स्ट आपली की स्टेप आहे डिनाय फूड म्हणजे आपलं जे पेस्ट आहे त्याला फूड द्यायचं नाही तर त्याचा पहिला पॉईंट काय बघा सप्लाय एरियाज अँड व्हेकल्स वेअर स्पिल्स कॅन अॅक्मिनेट अँड डी के आर के डी के आर केप्ड आर क्लीन फ्रिक्वेंटली म्हणजे सप्लाय एरिया आणि व्हेकल्स म्हणजे आपले जे व्हेकल्स आहे आणि जिथला आपला सप्लाय एरिया आहे तिथं जर आपल्याकडून काही गोष्टी सांडत आहेत किंवा आपलं जे प्रोडक्शन फ्लोर आहे त्याच्यावर जर आपल्या काही गोष्टी सांडत आहेत तर ते आपण फ्रिक्वेंटली क्लीन केलं पाहिजे म्हणजे ताबडतोब त्याला क्लीन केलं पाहिजेत आणि बाय चान्स आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या फ्लोरवर काही मटेरियल डी के होतं आहे तर त्याला पण आपण काय केलं पाहिजे फ्रिक्वेंटली क्लीन केलं पाहिजेत तर नेक्स्ट पॉईंट काय आपला ॲक्युमिनेटिंग ऑर्गॅनिक मॅटर अँड बायोफ्लिम्स आर क्लीन म्हणजे आपलं जे प्रोडक्शन फ्लोर आहे किंवा आपला जो पुरा हो बिल्डिंग एरिया आहे त्याच्यावर जर काही ऑर्गॅनिक मॅटर किंवा बायोफ्लिम्स ज्याला आपण फूड सॉईल पण म्हणतो जे एकदम बारीक मायक्रोलेवलचं असतं ते पण ठराविक वेळेनंतर अॅक्युमिनेट होत असतं तर त्यासाठी पण आपण प्रॉपर आपल्या फ्लोअरची किंवा बिल्डिंग एरियाची प्रॉपर क्लिनिंग केली पाहिजे जेणेकरून काय होतं की जे बायोफिल्म आहे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यावर पेस्ट फिल्ड म्हणजे ज्या फ्लाईज आहेत त्या ते, त्याच्यावर फीड करू शकतात तर ते, त्या फ्लाईज त्याच्यावर येऊन बसणार नाही आणि त्यांना फूड भेटणार नाही नंतरचा पॉईंट काय डेली सॅनिटेशन सॅनिटेशन आपण डेली केलं पाहिजे सॅनिटेशन आपण दोन टाईपनी करतो दो। एक तर होतं केमिकल सॅनिटेशन ज्याच्यामध्ये आपण क्लोरीन आमची तर हायपोक्लोराईड यूज करतो ज्याच्यामध्ये आपण दीडशे ते ऐंशी पी पी एममध्ये हायपोक्लोराईड आपण यूज करू शकतो ड्रेनेजच्या सॅनिटेशनसाठी आणि जे आपलं इक्विपमेंट सॅनिटेशन आहे ते आम्ही हॉट वॉटर हॉट वॉटरने आपण करू शकतो किंवा बऱ्याचशा हायफाय ॲटोमॅटेड इंडस्ट्रीमध्ये सी आय पी नावाचं प्रोसेस असतं जेणे ते डेली सॅनिटेशन करतात तर सॅनिटेशन डेली झालं पाहिजेत जेणेकरून जी फूड सॉईल आहे किंवा जे बायोफ्लिम्स आहे त्या इक्विपमेंटवर त्या ड्रेनेजमध्ये होणार नाही आणि त्याच्यावर फ्लाईज सर्वाईव्ह किंवा फीड करणार नाही नंतरचा पॉईंट काय की गार्बेज स्टोरेज एरिया क्लीन अँड कंटेनर शट जे आपले कंटेनर्स आहे ते आपण टाईमली शट केलं पाहिजे जर शेट केलं नाही तर जे पेस्ट आहेत त्यांना इझिली फूड अवेलेबल होऊन जाईल आणि ते त्याच्यावर फीड करू शकतात आणि जर आपला गार्बेज एरिया आपण क्लीन ठेवला नाही तर त्याच्यामध्ये पण काही फूड डेब्रीज बाहेर येतील गार्बेजमधून ज्याच्यावर पण जे इन्सेक्ट आहे जे पेस्ट आहेत ज्या फ्लाईज आहेत ते त्याच्यावर सर्वाय करू शकतात आणि फिडिंग करू शकतात तर नेक्स्ट पॉईंट काय आपला डस्टबिन अँड गार्बेजेस बॅग्स आर कवर अँड शुड नॉट लीक म्हणजे जे आपले डस्टबिन आहे डस्टबिन डस्टबिन आहे आणि जे गार्बेज बॅग्ज आहेत त्या लिकेज नसल्या पाहिजेत लिकेज जर असले तर त्यातून हळूहळू हळूहळू फूड मटेरियल किंवा फूड लिक्विड बाहेर येईन आणि त्याच्यावर आपले जे पेस्ट आहेत फ्लाईज आहेत इन्सेक्ट आहे कॉक्रोचेस सर्वाईव्ह करू शकतात तर हे जर पॉईंट आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये पाळले तर आपल्या पेस्टला फूड भेटणार नाही आणि आपण पेस्ट, पेस्ट कंट्रोल आपल्या इंडस्ट्रीमध्ये इझिली करू शकतो तर आता आपण आपण बघणार आहोत आपली लास्ट की स्टेप पेस्ट कंट्रोलची जी आहे डिस्ट्रक्शन म्हणजे किलिंग ऑफ आवर पेस्ट त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं आहे रोडंटिसाइड्स किंवा बॅट्स प्लेस इन अ सिक्युअर बॅट स्टेशन अँड रिस्ट्रिक्टेड टू एरियाज वेअर फूड इज नॉट प्रोसेस म्हणजे आपले जे रोडंट आहे ज्याच्यामध्ये रॅट्स आणि माइस येतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण रोडंटिसाईड्स यूज करतो ज्याने जे खाऊन रोडंट जे आहेत किंवा जे माइस आहेत ते किल होऊ शकतात पण हे जे आपण रोडंटी ठेवतो ठेवतोय याच्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक स्टेशन बनावं लागतं आणि हे स्टे स्टेशन जे असतात ते अशा ठिकाणी असलं पाहिजेत की जिथं आपलं फूड प्रोसेस होत नाही दुसरा पॉईंट आहे इन्सेक्टिसाइड्स वेअर रिक्वायर कॉम्पिनंट ट्रेंड पर्सनल टू स्प्रे दॅम इन्सेक्टिसाईड आपण अशा जे आपले इन्सेक्ट आहेत त्यांना किल करण्यासाठी यूज करतोय इन्सेक्टमध्ये फ्लाईज येतात पॉक्रोचेस येतात ये किंवा जे मॉस्किटोज आहेत या सगळ्या टाईपचे इन्सेक्ट येतात तर यांना किल करण्यासाठी आपण काय करतोय इन्सेक्टिसाईटचा सा स्प्रे करतोय पण हा स्प्रे करण्यासाठी आपल्याकडे जो माणूस असतो तो वेल ट्रेंड असला पाहिजे त्याच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजेत की हा याला ट्रेनिंग आहे आणि याच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि याला माहीत आहे की इन्सेक्टिसाईड किती प्रमाणात स्प्रे करायची आहे आणि कुठं कुठं स्प्रे करायचे तर नेक्स्ट पॉईंट आपला आहे फ्लाय कॅचर आणि फ्लाय किलर फ्लाय कॅचर हा काय असतो की एक बॉक्स असतो ज्याच्यामध्ये ट्यूब लाईट लावलेल्या असते आणि आठमध्ये ग्ल्यू शीट असते ज्यानं काय होतं की जे ट्यूबलाईट असते त्या लाईटमुळं ज्या फ्लाईज आपल्या प्लांटमध्ये येतात त्या अट्रॅक्ट होतात आणि त्या ग्ल्यू स्ट्रीपला चिटकून राहतात आणि तिथेच मरून पडतात आणि फ्लाय किलर फाय किल किलर हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये काय असतं की एक स्पेसिफिक व्होल्टेजचा करंट आपण सोडलेला असतो ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा फ्लाईज येतात तर त्या डायरेक्ट बर्न होऊन मरून जातात तर नेक्स्ट आपला जो डिस्ट्रक्शन स्टेप आहे साथ ते आहे फ्युमिगेशन ज्याच्यामध्ये आपण सेल्फॉस टॅबलेट यूज करतो आणि बेसिकली सहा ते सात दिवसासाठी आपलं मटेरियल कवर करून फ्युमिगेशनसाठी ठेवतो आणि जे आपलं सेल्फॉस आहे त्याला एक्सपोज करतो ज्याच्यामुळे आपले जे इन्सेक्ट आहे जे बिटलबर्ग्ज आहे जे विल्स आहेत आपल्या फूड मटेरियलमध्ये तयार झालेले आहेत ते पूर्ण क्लीन होतं आणि असं फूड मटेरियल ते इन्सेक्ट किल झाल्यानंतर आपण त्याला प्रॉपर क्लिनिंग केलं पाहिजेत आणि ते इन्सेक्ट साइड करून त्याला डिस्कार केलं पाहिजेत तर नेक्स्ट स्टेप आहे जेल ट्रीटमेंट जे आपण बेसिकली कॉक्रोचसाठी करतो जे ते जे जेल असतं ते पॉइजनस असतं आणि कॉक्रोच त्या जेलला खाऊन डायरेक्ट किल होऊन जातात नेक्स्ट स्टेप आहे आपली फॉगिंग फॉगिंग हे आपण मॉस्किटोज आणि ज्या फ्लाईज आहेत त्यां त्यांना कंट्रोल करण्याकरता करतो ज्याच्यामध्ये एक टाईपचा स्प्रे असतो पण व्हाईट कलरचा धूर आपण आपल्या प्लांटमध्ये करतो ज्याला फॉगिंग म्हणतात तर पेस्ट कंट्रोलचे आपण आपले चारही स्टेप बघितलेले आहेत जे आपण पेस्ट कंट्रोलसाठी यूज करू शकतो ज्याची पहिली स्टेप आहे डिनाय एंट्री दुसरी आहे डिनाय शेल्टर तिसरी आहे डिनाय फूड चौथी आहे डिस्ट्रक्शन तर या चारही स्टेप तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ॲज अ फूड टेक्नॉलॉजिस्ट अँड ॲज अ फूड प्रोफेशनल तुम्हाला या चारही स्टेप माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे कुठले पण फूड इंडस्ट्रीमध्ये जर जायचं असाना जर तुम्ही काम करत असाल तर आता बघूया जर आपण आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये जर पेस्ट कंट्रोल केलं नाही तर त्याचे काय काय डिसएडव्ह्टेजेस आहेत म्हणजे ज्याच्याकरून आपल्याला काय काय नुकसान होऊ शकतं जर आपण आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये पेस्ट कंट्रोल केलं नाही तर पहिला आहे फायनान्शियल लॉसेस बघा जर तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये फूडशी रिलेटेड पेस्ट कंट्रोल केलं नाही तर जे पेस्ट आहे ते खूप डॅमेज करू शकतो तुमच्या फूड इंडस्ट्रीमध्ये तुमचे जे स्ट्रक्चर आहे त्याला डॅमेज करू शकतं तुमचं जे फूड आहे त्याला डॅमेज करू शकतं ज्याच्यामुळे तुम्हाला खूप हाय लेवलचे फायनान्शियल लॉसेस झेलावं लागू शकतात म्हणजे तुम्हाला सन करावं लागतील खूप खूप हाय लेवलचे इकॉनॉमिक लॉसेस तुम्हाला होऊ शकतात नंतर आहे तुमचं प्रोडक्ट लॉस जे काय तुम्ही प्रोडक्ट बनवताय जे काय तुमच्याकडं फूड मटेरियल आहे त्याला जे पेस्ट आहे ते हानी डॅमेज करू शकतात ज्याच्यामुळे तुमचा जो प्रोडक्ट आहे तो लॉस होऊ शकतो नंतर आहे फूड रिकॉल बऱ्याचदा तुमच्या फूडला पेस्ट इन्फेस्टेशन होऊ शकतं पेस्ट कंट्रोल ना केल्यामुळे ज्याच्यामुळे जे प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये सेल केलं आहे किंवा मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं आहे ते तुम्हाला रिकॉल करावं लागू शकतं नंतर आहे लॉस ऑफ रेप्युटेशन ऑब्व्हियसली जर तुमचं पेस्ट इन्फेस्टेड मटेरियल जर मार्केटमध्ये गेलं आणि जर एखाद्या कस्टमरला सापडलं तर तुम्ही जी आजपर्यंत तुमच्या इंडस्ट्रीची इमेज बनवलेली असते मार्केटमध्ये ती लॉस होण्याचे चान्सेस खूप हाय लेव्हलला असते तुमचं जे रेप्युटेशन आहे ते कमी होण्याचे चान्सेस खूप हाय लेवलला असतात नंतरचा सगळ्यात लास्टची स्टेप आहे जी आहे जे पेस्ट कंट्रोल नाही केल्यामुळे होऊ शकतं ते आहे लिगल ॲक्शन जर बाय चान्स एखाद्या कस्टमरला असं कळतं आहे की त्याच्या फूडमध्ये पेस्ट इन्फेस्टेशन आहे किंवा पेस्ट हाम आहे तर तो तुमच्या विरुद्धात लिगल ॲक्शन म्हणजे कोर्टमध्ये जाऊन तुमच्या विरोधात ॲक्शन घेऊ शकतो तर मित्रांनो माहिती आहे आजचा व्हिडिओ थोडा लंबा होता पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो पेस्ट कंट्रोल इन फूड इंडस्ट्री सर्वांना माहीत असणं खूप गरजेचं आहे तर हो होप्स सगळ्यांना आवडला असेल आणि सगळ्यांना याचा फायदा होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र